तुम्ही आता विदेशात इतकी फिरलात, तर आम्हाला असं विचारायला आवडेल की विदेशातमध्ये फिरताना परदेशाच्या लोकांच्या मधले काही बदल आपल्यामध्ये आपण घेत असताना, नोकरी आणि व्यवसाय, हा परदेशातला नोकरी करणारा, परदेशातला नोकरी व्यवसाय करणारा, भारतामध्ये आपल्या देशामध्ये नोकरी करणारा आणि आपल्या देशामध्ये व्यवसाय करणारा, ह्याच्यात नेमका फरक कुठे असतो? परदेशामध्ये तुम्ही पाहिलं तर बहुतेक वेळा तुम्हाला असं दिसून येतं की वेस्टर्न कंट्रीजमध्ये जास्त करून तुम्हाला असं दिसून येतं की गोष्टी खूप प्रोसेस ड्रिव्हन असतात. एक्झॅक्टली जॉब्स कसे करावेत त्याच्याकरता ठराविक तुम्हाला मॅन्युअल्स असतात, प्रोसेस डिफाईन केलेली असते आणि त्याच्यामध्ये लोक काम करतात. त्याच्यामुळे तुम्हाला जो वर्कफोर्स असतो परदेशामध्ये तो खूप तुम्हाला डिसिप्लिन दिसतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येतं की डेव्हिएशनला, वेगळ्या तऱ्हेच्या कामाला ॲक्सेप्टन्स बिलकुल नसतो, तेव्हा लोक हायर लवकर होतात, चटकन घेतली जातात. त्याचप्रमाणे त्यांना पिंक स्लिप्सही खूप चटकन मिळतात, नोकरीवरून काढून पण पटकन टाकलं जातं. पण तिथे असं असतं की समाज व्यवस्था थोडी वेगळी असल्याकारणाने किंवा गव्हर्नमेंटचा सपोर्ट, जे नोकरीमध्ये नसतात किंवा जॉबलेस असतात त्यांना वेगळा असल्याकारणाने ते पूर्ण गणित वेगळं चालतं. आणि इंडियामध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसून येईल की टिपिकली प्रत्येक गोष्ट करण्याची वेगवेगळे मार्ग असतात प्रत्येक गोष्ट करण्याचे. त्याच्यामुळे तुम्ही एका तऱ्हेने काम करत नाही, तुम्ही सतत ते इनोव्हेट करत असता. त्याचे फायदे पण असतात, त्याचे खूप नुकसान पण असतात. आणि त्याच्यामुळे जर का तुम्हाला कोणाला एखादा सिलेक्ट करायचं झालं तर तुम्हाला खूप चांगला परफॉर्मरपेक्षा एक प्रेडिक्टेबल परफॉर्मन्स, की तुम्हाला खात्री पाहिजे की तो तेवढं तरी काम करेलच, हे महत्त्वाचं असतं. मी जेव्हा एक्सायटेड असेन तेव्हा मी खूप जास्त काम करेन, 24 तास काम करेन. पण मी 8 दिवसापैकी 7 दिवस एक्सायटेड नसतो तेव्हा माझं जरा मूड खराब असतो, तेव्हा मी काम करत नाही. तसं हा प्रकार तर चालतच नाही परदेशामध्ये. सो म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातनं ते जास्ती सगळ्या गोष्टी बघतात आणि त्याच्यामुळे असं म्हणायचं आहे तुम्हाला, परिश्रमात जास्त रिझल्ट मिळतात. एफर्ट्स टू रिझल्ट इंडेक्स जो आहे तो तुम्हाला प्रोसेस ड्रिव्हन नेचरमुळे परदेशात जास्त पॉझिटिव्ह दिसतो. जर का केपेबिलिटी बघितली तर इंडियन्सची जी केपेबिलिटी आहे, बुद्धीची आणि काम करण्याची क्षमता आणि काहीतरी स्वप्न साकार करण्याची जी इच्छा आहे, जिद्द, ती एवढी जास्त जबरदस्त आहे की आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ शकतो. जगातल्या कोणत्याही देशाच्या पुढे आपण जाऊ शकतो, आपण आपली खरंच एवढी क्षमता आहे.